सर्वप्रथम डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीला वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माझे ज्येष्ठ बंधू बाळासाहेब देशमुख, जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि माझ्या भगिनी यशोमतीबाई, माझे सहकारी श्री अनिल किलोट, जस्टिस अनिल किलोट, माझे मित्र आणि सहकारी जस्टिस प्रदीप देशमुख आणि जस्टिस विजय आचार्य, छत्तीसगडचे माजी महाधिवक्ता आणि सुप्रीम कोर्टाने रिझिग्नेट केलेले ज्येष्ठ विधिज्ञ माझे मित्र जुगल किशोर बिर्ला, लंडनवरून खास या कार्यक्रमाला आलेले साजिद शेख, शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्वांचे नाव कार्यक्रमाला आधी उशीर झालेलं आहे, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती वर्षाताई देशमुख या कार्यक्रमाला उपस्थित, अमरावती जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जोशी व त्यांचे सर्व सहकारी, रिटायर्ड प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज श्री सुदाम देशमुख या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित, माझी आई शिव कमलताई, आदरणीय सुधाताई, पुष्पाताई, आमचे जावई शरदरावजी दसरे, मोठ्या संख्येने वकील मंडळी उपस्थित आहेत, सर्वांचं नाव घेता येणार नाही. प्राथमिक प्रातिनिधिक स्वरूपात श्री महेंद्र दाडे अध्यक्ष अमरावती जिल्हा संघाचे आणि श्री प्रवीण ठाकरे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व अमरावती जिल्हा वकील संघाचे सन्माननीय सदस्य, आता सिनियर्स फार कमी राहिलेले आहेत, मला वाटतं सिनियर्स मध्ये सिनियर मोस्ट भैयासाहेब पाटील असतील, भैयासाहेब पाटील, अशोक जैन आणि आमचे ज्येष्ठ मित्र प्रदीपराव महाले, फॅकल्टीचे सर्व सन्माननीय सदस्य, नॉन टीचिंग स्टाफ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या विद्यालयाचे, या महाविद्यालयाचे आजी आणि माजी विद्यार्थी. सर्वप्रथम मी तो वारंवार आमचा सर्वांचा उल्लेख करत होता या कार्यक्रमाचे गेस्ट स्पेशल गेस्ट वगैरे, त्यालाच ऑब्जेक्शन आहे, कारण की आम्ही वी आर नॉट हिअर ॲज गेस्ट, वी आर हिअर ॲज द स्टुडंट्स ऑफ दिस ऑगस्ट इन्स्टिट्यूशन विच हॅज हेल्प्ड अस रीच द पोझिशन दॅट ऑल ऑफ अस हॅव ऑक्युपाइड. आज मी ज्यावेळेला माझी उच्च न्याय सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झाली त्यावेळेला ठरवलं होतं मी की जास्त सत्कार घेणार नाही, फक्त जिथे जिथे ज्या काम केलं आणि ज्या वकील संघाचा मेंबर होतो तिथेच फक्त सत्कार स्वीकारले. मी 2.5-3 वर्षापूर्वी अमरावतीला जो सत्कार झाला होता तो माझ्यासाठी सर्वात महत्वाचा होता आणि त्यावेळेला म्हटलंही होतं त्यावेळेला माझ्या दृष्टीने जो सर्वात मोठा जो सत्कार असेल तर तो माझ्या मातृभूमीचा. आणि आज नियोजनात नसताना तुम्ही माझा जो सत्कार केला त्याबद्दल खरोखर माझं मन हेलावून गेलं आणि भावना अनकंट्रोलेबल झाल्या. आपल्या सत्काराला कितीही शब्दांमध्ये मी आपले आभार मानायला व्यक्त केला तर ते शब्द अपुरे पडतील. वयासाहेबांनी म्हटलं की मी 2003 मध्ये आचार्य साहेब, 2000 आचार्य साहेबांनी प्रदीप दोघे जण 2013 मध्ये, तर एका अर्थाने म्हणजे चूक आमची आम्हाला जरी त्यांनी गेस्ट म्हणून किंवा काही सत्कार जरी बोलावले तर आम्ही
एक आमचा अधिकार आहे त्या आमच्या अल्मा बटरवरती, यांना तरी आम्ही इन्क्लूड करायला पाहिजे होतो. त्याच्यामुळे तुम्ही काही गिल्टी फिलिंग करू नका, वी आर ऑल्सो इक्वली गिल्टी. आज खरं म्हणजे एक कार्यक्रमात त्रिवेणी संगम आहे पुढच्या आठवड्यामध्ये 27 डिसेंबरला. भाऊसाहेबांची 123वी जयंती साजरी होईल. त्या जयंतीच्या कार्यक्रमाची एका अर्थानं आजपासून सुरुवातच आहे. आपल्या महाविद्यालयाला 75 वर्ष पूर्ण झाले आणि त्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत. अल्युमिनी असोसिएशनचं उद्घाटन यशोमती त्यांच्या हस्ते झालं. त्याचप्रमाणे नवीन जी विस्तारित इमारत आहे त्या इमारतीचं भूमिपूजन झालं. आणि या सर्व आनंदाच्या बाबीमध्ये जर आज सगळ्यात महत्वाचं स्मरण जर कुणाचं केलं गावात, तर ते ज्यांनी शिवाजी शिक्षण संस्था आणि हे महाविद्यालय स्थापन केले ते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख. अगोदरच्या सर्वच भक्तांनी उल्लेख केला की बाबासाहेबांनी जर हे कॉलेज निर्माण केलं नसतं तर साजिद शेख आज जे लंडन मध्ये एक चांगले वकील म्हणून नामांकित आहेत, ते म्हणाले की कदाचित जर समजा धारणीवरून ते इथे येऊन बाजू शिक्षण करू शकले नसते तर आज लंडनला जाऊन त्यांनी जी प्रॅक्टिस एस्टॅब्लिश केलेली आहे ती होऊ शकली नसते. आणि म्हणून आज मला असं वाटतं की या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचं स्मरण करणं औचित्य ठरेल. बाबासाहेबांची अतिशय वर्सटेल अशी पर्सनॅलिटी होती. पापड सारख्या लहानशा खेड्यामध्ये जन्म घेऊन लंडनला जाऊन त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं. तिथे 12 लॉ झाले आणि त्यानंतर मगाशी यशोमध्ये त्यांनी उल्लेख केला की त्यांना बडोद्याच्या महाराजांनी जरी नोकरीची ऑफर दिली होती तरी ती नाकारून त्यांनी समाजकार्य करण्याच्या दृष्टीनं इथे वकिली सुरू केली. बाबासाहेबांनी वकिली हा नुसतं व्यवसाय म्हणून नाही तर एक समाजाची सेवा, कारण की त्यांनी त्यांच्या वकिलीमध्ये मुख्यत्वे करून या विभागातले जे शेतकरी आणि शेतमजूर होते त्यांच्या केसेस त्यांनी लढल्या. त्यांचं महत्वाचं योगदान म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने जे ब्रिटिशांच्या विरुद्ध तो लढा दिला होता आणि त्यानंतर ब्रिटिशांनी सुभाषचंद्र बोस आणि इतरांविरुद्ध जे खटले चालवले होते ते म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट वर्सेस आझाद हिंद सेना या केसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचे सर्व सैनिक यांचं डिफेन्स केला होता. ते एक थोर समाज सुधारक होते. अंबाबाई मंदिर त्यावेळेला हरिजनांसाठी बंद होत, त्यावेळेला त्यांनी सत्याग्रह केला आणि त्यावेळच्या सुवर्ण हिंदूंच्या विरोधाला न जुमानता अंबाबाईचं मंदिर त्यांनी सर्वांसाठी खुलं केलं. एवढंच नव्हे तर त्यांचे वडील ज्यावेळेला वाढले तर वडिलांच्या श्राद्धाच्या वेळेला त्यांनी ब्राह्मणांच्या आजी त्यांचे जे हरिजन मित्र होते त्यांच्या हातून श्राद्धाची पूजा करून घेतली. त्यांनी जो वारसा चालवला आणि त्यांचे जे वैचारिक गुरु होते ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक चवळीमधून त्यांनी प्रेरणा घेऊन एक थोर समाजसुधारक
एक या देशाचे नेते म्हणून फार मोठं कार्य केलेलं आहे. आपण सर्वजण जाणतो आहोत की भारताचे ते पहिले कृषी मंत्री होते आणि त्यांच्या विजनमुळे कृषी क्षेत्रामध्ये त्या दरम्यान आमूलाग्र बदल करण्यात आले. त्यांनी भारत कृषक समाज पूर्ण नॅशनल लेवलवरती शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे प्रश्न मांडण्याकरता एक प्लॅटफॉर्म उभा केला. 1958 साली त्यांनी जापानी मेथड ऑफ कल्टिव्हेशन आणली आणि आज देशामध्ये आपण बघतो आहोत की प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये एक ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचं एक जाळं निर्माण झालेलं आहे आणि ते जाळं निर्माण करण्यामध्ये जर कोणाचा महत्वाचा वाटा असेल तर तो डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांचा. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आपल्याला माहितीच आहे. पहिल्यांदा त्यांनी 1925 साली वरिष्ठ रामराव देशमुख यांच्यासोबत विरार मराठा एज्युकेशन सोसायटी निर्माण केली आणि त्यानंतर शिवाजी एज्युकेशन सोसायटी निर्माण केली. आणि आपण बघतो आहोत की आज शिवाजी एज्युकेशन सोसायटीचा पसारा एवढा मोठा आहे की त्याच नावरूप नुसतं महाराष्ट्रातच नाही आणि देशामध्ये आहे. आणि भाऊसाहेबांना प्रेरित असलेली ज्ञानगंगा तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं काम शिवाजी एज्युकेशन सोसायटी करत आहे. या प्रसंगी मला असं वाटतं की नुकताच मागच्या महिन्यामध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेट केला 26 नोव्हेंबर रोजी. आणि पुढच्या आठवड्यात आपण भाऊसाहेबांची जयंती साजरी करत आहोत. त्याचं औचित्य साधून मला असं वाटतं की भाऊसाहेबांचं जे एक महत्वाचं योगदान होतं ते योगदान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये देशाची ज्या वेळेला घटना तयार होत होती त्या घटनेमध्ये त्यांचं अतिशय मोलाचं असं योगदान राहिलेलं आहे. आणि या प्रसंगी वेळ जरी झालेला असला तरी मला वाटतं की आपला थोडा अजून पेशन्स पाहून एक थोडे माझे विचार मी त्याबद्दल मांडणार. तर आपण कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमधल्या भाऊसाहेबांच्या भाषणाचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की भाऊसाहेबांना ग्रामीण भाग, शेतकरी, शेतमजूर आणि मागासवर्गीय यांची प्रचंड अशी गडबड होती आणि त्यांचे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं या घटनेमध्ये प्रोविजन असल्या पाहिजे यासाठी त्यांनी प्रचंड असे प्रयत्न केले. अर्थात भाऊसाहेब म्हणा किंवा बाबासाहेब आंबेडकर म्हणा त्यांना ज्या ज्या प्रोविजन्स कॉन्स्टिट्यूशन मध्ये आल्या पाहिजे त्या सगळ्या ते आणू शकले नाही. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली कन्सिस्टेड ऑफ पर्सन्स विथ डिफरंट आयडियोलॉजीज. त्याच्यामध्ये कम्युनिस्ट होते, फंडामेंटलिस्ट होते, जमीनदारांचे प्रतिनिधी होते, प्रिन्सली स्टेटचे प्रतिनिधी होते. आणि अशा परिस्थितीत या देशाला योग्य अशी कशी घटना देता येईल त्या दृष्टीनं घटना समितीला प्रयत्न करावे लागले. 30 एप्रिल 1947 साली ज्यावेळेला घटना समितीचं काम सुरू झालं 1946 शेवटी शेवटी आणि त्यावेळेला भाऊसाहेब शेतमजूर आणि शेतकऱ्यांबद्दल जे म्हणाले ते मी असं ठरलो होतं की मी मराठीतच बोलेल. पण भाऊसाहेबांचे जे भाषणाचे कोटेशन आहेत त्याच्यासाठी मला मी कॉमेंटचा विचार की नसलो जरी थोडं इंग्रजीत बोलावं लागेल. भाऊसाहेब म्हणाले अँड आय कोट दॅट द होल ऑफ इंडिया अँड स्पेशली द मासेस ऑफ इंडिया एक्सपेक्ट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन टू हॅव अ डेफिनेट सोशालिस्ट बायस. द व्हास्ट मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन इन इंडिया कन्सिस्ट ऑफ ऍग्रिकल्चरिस्ट अँड लेबरर्स हॅज हू हॅव बीन
exploited by small minority groups. And it is the labor who require protection. It is the agriculturists who require protection against unlimited acquisition of property. आपल्याला सर्वांना विचित्रच आहे की ज्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन आली त्यावेळेला राईट टू प्रॉपर्टी हा फंडामेंटल राईट रिकग्नाइज केला गेला होता आणि भाऊसाहेबांचं म्हणणं होतं की राईट टू प्रॉपर्टी हा जे मिनिस्कुल मायनॉरिटी आहे मग ते जमीनदार असो त्यांच्या जर प्रॉपर्ट्याला हात लावता येत नसेल तर मग आपण जो सोशलिस्ट बेस राहो त्या बेस पासून दूर राहू आणि म्हणून म्हणाले की एकीकडे छोटे छोटे शेतकरी आहे शेतमजूर आहे त्यांना जगणं मुश्किल होत आहे आणि एकीकडे आपण त्यांचा विचार न करता जे जनाट्य आहे त्यांच्या राईटच्या त्यांच्या राईट टू प्रॉपर्टीचा जर विचार करत असू तर ते चुकीचं आहे आणि आपण बघतो कालांतरानं नंतर घटनेमध्ये अमेंडमेंट झाली आणि राईट टू प्रॉपर्टी वॉज विथड्रॉन फ्रॉम दी कॉन्स्टिट्यूशन अँड विच वॉज रिप्लेस बाय राईट टू कॉम्पन्सेशन. 30 ऑगस्ट 1947 साली त्या भाषणात भाऊसाहेब म्हणाले की आय कोट What are the difficulties that we the people of India suffer from and our difficulties and impediments are diverse. The first is the poverty of people, the ignorance and illiteracy. Then lack of food, lack of vitality, lack of morals, inhuman greed and consequent exploitation. Ruthless profiteering and consequent oppression, moral, mental, social, spiritual, and last but not the least, economy. Javela constitution madhe public service commission cha vishay charchela gela. Javela bahusaheb yancha 22 ऑगस्ट 1949 भाषणात म्हणाले की आपण एकीकडे बघतो की शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना दे आर हॅव्हिंग द स्कूल्स अँड कॉलेजेस ऍट द डोर स्टेप बट द वास्ट मेजॉरिटी ऑफ द कंट्री रिसाइड्स इन द रुरल एरियाज हु आर नॉट इवन हॅव्हिंग द फॅसिलिटीज फॉर बेसिक एज्युकेशन. And therefore, while making the provision for the public service commissions, we should also ensure as to how we shall protect and promote the right of the citizens who are residing in the rural areas. Citizenship for the khup mahatvacha ase tyanni vichar mandle. जी अनअमेंडेड प्रोव्हिजन होते त्यामध्ये उल्लेख होता की एनी पर्सन बॉर्न इन इंडिया वुड बी एंटायटल्ड टू बी अ सिटीजन इन इंडिया. ते म्हणाले वी कॅन मेक अवर सिटीजनशिप सो चीप. ऑन वन हँड वी सी दॅट लॅक्स ऑफ अवर सिटीजन्स हु आर रिसायडिंग इन युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया आर डिप्राइव्ड ऑफ गेटिंग अ सिटीजनशिप देअर डिस्पाइट रिसायडिंग देअर फॉर डिकेड्स. त्यांनी उदाहरण दिलं की समजा एखादं दुसऱ्या देशाची महिला प्रवास करते आणि प्रवासाच्या दरम्यान तिचा जर एअरपोर्टवरच तिने एखाद्या मुलाला जन्म दिला तर विदर अवर सिटीजनशिप सो चीप दॅट एनिबडी कॅन गेट इट. आणि म्हणून त्यांनी अमेंडमेंट सुचवली की अ चाइल्ड बॉर्न इन इंडिया टू इंडियन पॅरेंट्स इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी बद्दल भैयासाहेबांनी उल्लेख केला यशोमती ताईंनी उल्लेख केला की
भारताची जी डेमोक्रेसी उभी आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जर कुणाचा वाटा असेल तर तो इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरीचा आहे. प्रोफेसर केटी शाह यांनी अमेंडमेंट दिली होती की इंडियन ज्युडिशरी ही इंडिपेंडंट आहे असं आपण स्पेसिफिकली घटनेमध्ये लिहिलं पाहिजे. भाऊसाहेब म्हणाले त्याची गरज नाही. इफ द प्रोसिजर फॉर अपॉइंटमेंट ऑफ द जजेस इज स्ट्रिंजंट अँड इक्वली इफ द प्रोसिजर फॉर रिमूव्हल ऑफ जजेस इज स्ट्रिंजंट इट विल ऑटोमॅटिकली टेक केअर ऑफ द इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. वी डोंट नीड टू टेल द ज्युडिशरी दॅट यू आर इंडिपेंडंट अँड देअरफोर यू विल बी इंडिपेंडंट. I will quote him. I would beg of Dr. Ambedkar to give the important subject of independent, important subject, an independent part for itself in the Constitution, rather than include it in another part and give it only a chapter. The three essential elements of a Constitution are the legislature, the executive, and the judicature. As far as dignity is concerned, the judicature is no less than the other two, and should therefore have for itself a separate part. That suggestion I would like to make to Dr. Ambedkar. It should not be left to Chapter 4, but should have a separate part for itself. And as upon bhakto ki. भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून आज देशाच्या ज्या तीन संस्था आहेत लेजिस्लेचर इट इनॅक्ट द लॉज अंडर द कॉन्स्टिट्यूशन एक्झिक्युटिव्ह इम्प्लिमेंट द लॉज अँड द ज्युडिशरी इज अ वॉच डॉग टू सी टू इट दॅट द लॉज इनॅक्टेड बाय द लेजिस्लेचर आर विदिन द फोर कॉर्नर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन and the actions of the executive are within the limits permissible under the Constitution and the laws made by the legislature. We just bolnar nahi that we wait khup zalela hai. Maya sabanni mhatla ki nehmi nehmi ekda college madhe ani jyavela varshate bolte tyavela visrut vidyarthyan sobat bharatiya rajya ghatne baddal किंवा भाऊसाहेबांचं डॉक्टर आंबेडकरांचं भारतीय राज्यघटनेच्या योगदान या करता विद्यार्थ्यांशी बोलायला येईल. योगायोगानं ज्यावेळेला मी इथे लॉ झाल्या मुंबईला प्रॅक्टिसला गेलो, मुंबईवरून नागपूरला जाताना एक 6 महिन्याचा कालखंड इथे प्रॅक्टिस केली, त्यावेळेला विजूभाऊ तिथे विजिटिंग लेक्चर होते आणि त्यावेळेला मला त्या 6 महिन्याच्या कारखान्यात त्यांनी बऱ्याच वेळेला गेस्ट लेक्चर म्हणून कॉलेजमध्ये बोलावलं होतं, आठवत असेल. तर मी फक्त एक 10 मिनिटांमध्ये कंक्लूड करायचा प्रयत्न करेल. भारताच्या घटनेचा फायनल मसुदा तयार झाला आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या सेकंड पार्ट मध्ये त्यावरती डिबेट झाले बिफोर इट वॉज अप्रूव्ड ऑन 26th of November 1949. असं बऱ्याच वेळेला काही जे भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक आहेत असं प्रोजेक्ट केल्या गेलं की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद होते, परंतु मी एक भारतीय राज्यघटनेचा विद्यार्थी आहे आणि माझ्या अभ्यासातून मला असं वाटते की बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं सूत्र एकच होत. खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर भाऊसाहेबांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे वैचारिक गुरु एकच आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा महात्मा फुले यांना गुरु मानायचे
बाबासाहेबांची पण विचारधारा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजावरती आधारित होती. दोघांनाही सोशल इकॉनॉमिक जस्टिस अभिप्रेत होता आणि म्हणून आय विल ओनली रिफर टू टू पॅरेग्राफ्स, वन फ्रॉम द स्पीच ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख, आणि वन फ्रॉम द स्पीच ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 22 नोव्हेंबर 1949 भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, अँड आय कोट, बट दॅट नेमली अडल्ट फ्रँचाईज इज वन फॅक्टर विच आय थिंक विल मेक अ ट्रिमेंडस डिफरन्स टू द नेचर ऑफ रिप्रेझेंटेशन इन व्हेरियस लेजिस्लेटिव्ह बॉडीज. आय हॅव नो डाऊट दॅट द अंडरडॉग ऑर द कॉमन मॅन इन इंडिया विल हॅव बेटर पॉवर इन हिज हँड अँड ही विल बी एबल टू विल इट टू द बेनिफिट ऑफ द होल कंट्री. I hope the sympathetic attitude which many people have towards backward classes will be reflected in the legislation that we may pass hereafter, or the policies we may pursue. After all, the whole of India is economically, educationally backward. There are only a very few insignificant proportion of our population who have got wealth or education or various good things in life. The generality of the people are destitute, are ill-fed, their health is very little cared for. It is therefore better that we show sympathy towards these classes who have yet to see benefits from the freedom that we have so laboriously achieved. And the more sympathy that we show, the better it will be for the homogeneity of Indian society. Dr. Babasaheb Ambedkar tyanantar 3 divasanni ya vela sarvanche bhashan zale ani he was concluding the debate on the draft of the Indian constitution. Dr. Ambedkar mhanale on 26 January 1950 will be entering an era of contradictions. We are ensured political, economic and social justice to the citizens of this country. By one vote, by one person, one vote and one value, we have attempted to achieve the political economy. But what about social and economic equality? On an economic plane, we have the wealth of the country concentrated in few hands and the vast majority of citizens living well below poverty line, finding it difficult even to meet two ends of justice. On a social plane, we have the society divided into four compartments. The entry from one brother is prohibited. And therefore, if we fail to remove these disparities, the freedom which we have so laboriously achieved, the democracy which we have so laboriously achieved, will fall down like a card of, like a house of cards. Democracy ekadya pattyacha gharaprabhane usulun jaye. आणि आपण पाहतो की बाबासाहेब आणि बाबासाहेब या दोघांनाही या देशामधली सामाजिक आणि आर्थिक समानता ही अभिप्रेत होती. फंडामेंटल राईट्स मध्ये ते इन्क्लूड करता आला नाही आणि म्हणून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पार्ट 4 मध्ये आहे. त्याच्यावरती डिबेट झाला कारण दे आर नॉट फंडामेंटल फॉर द
Constitution does not provide a remedy for violation of the directive principles. आणि आपण भारतीय राज्यघटनेच्या आणि भारतीय न्यायव्यवस्थेचा जर प्रवास बघितला तर पी केशवानंद भारती सुप्रीम कोर्टाचा व्ह्यू असा होता की इन अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन द फंडामेंटल राईट्स अँड द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल इट इज द फंडामेंटल राईट्स विच विल प्रिव्हेल अँड द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स विल हॅव टू गो गिव्ह अवे टू द फंडामेंटल राईट्स. परंतु केशवानंद भारतीच्या जजमेंट नंतर देर हॅज बीन अ पॅराडाइम शिफ्ट. The court holds that the directive principles and the fundamental rights are equal. They supplement each other. They are like two wheels of a golden chariot. You span one wheel, the efficacy of the entire chariot comes to a standstill. Fundamental rights and directive principles together are the soul and the conscience of the constitution. And त्यानंतरच्या काळात आपण बघतो की अनेक कायदे आले वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या लेजिस्लेचर्स मग ते सिलिंगचे कायदे असो, डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड टू लँडलेस असो, रिस्टोरेशन ऑफ लँड टू शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असो, लेबर वेलफेअरचे असो, गव्हर्नमेंट लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी दे हॅव बीन ऍक्टिव्हली वर्किंग इन द डिरेक्शन ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक जस्टिस. ज्युडिशरी इज नॉट द एनिमी ऑफ द एक्झिक्युटिव्ह ऑर लेजिस्लेचर नॉर इज वाईस वर्सा. Everybody has assigned a specific role in the constitution, but the ultimate goal of everyone is to serve the common man of this country. Ya deshacha shevatcha manasala karya arthana kasa nyay milu shakel ya karta karyat rahana he sarvanna abhipret ahe. Aaj apan baghto ki बहुसाहेब पंजाबराव देशमुखांनी दोघांनाही शिक्षणाचं महत्व कळलं होतं. त्यांना माहित होतं की जोपर्यंत शिक्षण मिळत नाही तोपर्यंत अधिकार असूनही काही फायदा नाही. इफ यू हॅव अ राईट बट यू डोंट नो दॅट यू हॅव अ राईट देन द राईट इज युजलेस. बाबासाहेबांनी पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापन केली, बहुसाहेबांनी शिवाजी एज्युकेशन संस्था स्थापन केली, दुर्दैवाने आज पीपल एज्युकेशन सोसायटीमध्ये अनेक वाद आहेत. परंतु आज महाराष्ट्रामध्ये शिक्षण शिवाजी शिक्षण संस्था असो किंवा मग धर्मराव भाऊराव पाटलांनी स्थापन केलेली गैर शिक्षण संस्था असो, त्यांनी ग्रामीण भागामध्ये जे ज्ञानगंगेचं पोहोचवण्याचं जे कार्य केलेलं आहे त्या कार्याबद्दल किती शब्दामध्ये आपण जर त्यांचे रूप पाहण्याचा प्रयत्न केला तर ते शब्द कमी पडतो. मला अभिमान आहे की डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा वारसा लाभलेल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी राहिलो. मी नेहमीच म्हणतो की मी ज्यावेळेला न्यायदानाचं कार्य करतो त्यावेळेला